होती ती पूर्ण करण्याची एक इच्छा होती, एक ऊर्जा होती, आणि ह्या ऊर्जेच्या बोटी त्यांनी ही एक दिवसाची अशी टूर्नामेंट या ठिकाणी संपन्न करत आहे. फार त्या ठिकाणी कष्ट घेतलेलं आहे. शिवतेज क्रिकेट क्लबचे सर्व सहकारी आहेत, त्यांचं कौतुक मी माझ्याकडून स्वतः करतो आहे. त्यामध्ये रोशन काते असतील, सुप्रियान उंबीलकर असतील, अन्य काही खेळाडू आहेत की ते समवयस्क आहेत, नोकरीनिमित्त बाहेर असतात, परंतु एकत्र आलेले आहेत आणि कुठेतरी एक प्रकारचा एन्जॉय प्रेक्षकांचाही झाला पाहिजे आणि आपलाही झाला पाहिजे. आणि अशा पद्धतीने हे क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम शिवतेज क्रिकेट क्लब मंडणगड करतं आहे. थोड्याच वेळात हा फायनलचा सामना सुरू होतो आहे. मुख्य पंच म्हणून सुप्रियान उंबीलकर आणि उपपंच म्हणून सूरज बऱ्याच दिवसानंतर दिसतोय, काम पाहणार आहे. सर्व या ठिकाणी एक महिन्यापूर्वीच ते एका जीवनातून दुसऱ्या जीवनात त्यांनी प्रवेश केलेला आहे, लग्नाच्या बेडीत अडकलेले आहेत. यानंतरची पुढची सूत्र ज्या साहेब. चला सामन्याला सुरुवात की वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून सुद्धा पहिले षटक घेऊन आले ते आकाश. बघूया संघाची धावसंख्या किती थांबवून ठेवतात आपल्याने. स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला भेटेल की सलामीचे फलंदाज उसामा आणि सऊद मगाची जे काही 11 चेंडूंमध्ये 40 धावांची पारी खेळली होती उसामा, ते स्ट्राईकिंगवरती असतील. हा चेंडू अलॉंग द कॉर्पेट शॉट असेल. एक धावा पूर्ण, एक धावाने समाधान सुद्धा घेतलेलं, एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या म्हणजे संघाचे खातेसुद्धा खुलेलं आणि स्वागताचं खातेसुद्धा खुलेलं. संघाची धावसंख्या जर 1 चेंडू 1 धावा. देखील दापोली इव्हेंट ह्याच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूब लाईव्हमधून पाहायला भेटते, दाखवायला भेटते, त्यांना कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि त्यांनासुद्धा सपोर्ट करा. त्याला सामनेकडे पाहायला जाल तर 1 चेंडूमध्ये 1 धावा खर्च केलेला आहे आकाशने. बघा चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते का, स्ट्राईक एंडवरती पाहायला भेटेल साऊथ मॅन फ्रॉम वलवते. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सडसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरची धावा होतात 1 चेंडू आणि 2 धावा. जे का गोलंदाजीमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये उटप्पा हे कधी पण लय कटप्पा लय उपयोगाच्या काही गरजेचे असतात. हा अतिरिक्त असेल पण परत एकदा अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावेल. 1 चेंडू आणि 3 धावा झालेली आहेत. चांगले प्रकार आता पण थोडे मागणी पडले, थोडे लेनच्या बाहेर सटकतायत आकाश. 1 चेंडूमध्ये पहिला चेंडू होती 1 धावा खर्च केले. त्याच्यानंतर कटप्पा असो नाही तर उत्तप असो, आपणाला या ठिकाणी हवा आहे अचूक टप्पा. आणि अचूक टप्प्याचे गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट राईटी अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी पाहते आणि त्यामुळं बॉलर या ठिकाणी आपली प्रत्येक वेळी साईड बदलतो आहे. फुल लेंथचा चेंडू परंतु हा वाईड घोषित करण्यात आलेला आहे सुप्रियान उंबीलकर यांनी. धावसंख्या पोहोचते ती 4. पुढे चला संघाची धावसंख्या झाली धावफलकावरची धावा होतं ती 4 धावा. अजूक षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या झाली 1 चेंडू आणि 4 धावा. जे की पहिले चेंडू 1 धावा खर्च केले त्याच्यात 3 लगातार वाईट टाकले, 3 म्हणजे वाईटची हॅट्रिक केलेली आहे त्या आकाशने. बघूया पुढचा चेंडू परत एकदा राईट राऊंड विकेटचा मारा कधी सौदी यांना चांगला बेरकुलेला आहे. बघूया चेंडू जातो का सेमारे का पार, 1 बाउंड जाईल चेंडू से मा रे का पार चौकार. ह्या 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगीने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या तरी 2 चेंडू आणि 8 धावा. आता थोडे मागडे पडलेले आहेत आकाश. ठीक आहे 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेले आहेत. ओके कमबॅक सुद्धा पाहायला भेटतो का, चांगल्या प्रकारची एक फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो सऊद. ओके याच्या पहिले सुद्धा त्यांनी जे काही मॅचची एंडिंग केली 2 षटकाराने. ह्या मॅच मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते सौदच्या माध्यमातून. 2 चेंडूमध्ये 4 धावा झाले 8 धावा झालेले आहेत. पुढचा चेंडू आता बॉलरला सन्मान द्यायचा प्रकार होता पण बॅटेला एज लागते आणि इथं निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली, संघाची धावसंख्या जरी 3 चेंडू आणि 8 धावा. चांगला कमबॅक पाहायला भेटतोय आपल्याला आकाशच्या माध्यमातून.
चला पुढच्या चेंडू पर्यंत गोलंदाजी सज्ज होतोय. आकाश चांगला बिरकवले, आलंग कार्पेट शॉट असेल, बॉलला सुद्धा सन्मान देते, चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटतोय. एक धावा निश्चितपणे पूर्ण होईल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरची धावा होतात ते 9 धावा. अजून या षटकामध्ये उर्वरित 2 चेंडूंना बाकी असेल. जे की 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केली आहेत आकाशाने. म्हणजे बघायला गेले ते जास्त नाही, पण थोडी तरी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी आकाश. परत एकदा राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल उसामासाठी. हा चेंडू चांगला बिरकवलेला आहे. पुरणपूर फायदा, पुरणपूर शॉट, चेंडू जाईल से मारे का डबल चमप्राश षटकार. या 6 धावाच्या मध्ये संघाच्या धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे. संघाची धावसंख्या झाली 5 चेंडू आणि 15 धावा. ठीक आहे, षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी. चला आता इथं थोडी मिस फील्ड. अरे रे 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 रे, आता तर सच म्हणजे जिथे रन नव्हता तिथे रन गेलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 16. चांगलासा स्कोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन येतोय राहुल उंचपुरा खेळाडू, रझाक एंड कडून गोलंदाजीसाठी येतोय. पाहूया आता तो काय करतोय तो आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट केलेली आहे, 16 धावा लुटलेल्या आहेत. आणि या 4 ओव्हरच्या आणि ह्या ग्राउंडवर 16 धावा म्हणजे भरपूर धावा अशा लुटलेल्या आहेत. आणि चांगली भक्कम अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. त्यामुळं पुढील जी राहिलेली 3 षटकं आहेत त्यामध्ये कदाचित यापेक्षाही आपल्याला घनाघाती फलंदाजी पाहायला मिळेल अशी अपेक्षा करतोय. पाहूया लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनचा फायदा आपणाला या ठिकाणी असाच पाहायला मिळतोय. पाहूया रजा एंड कडून राहुल गोलंदाजीसाठी जातोय. असमा त्याचा सामना करतोय आणि हा सोयर चेंडू मला तर दिसतोय, परंतु जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही आणि वाईड घोषित केलेला आहे आणि अवांतर एक अशा पद्धतीने 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि धावसंख्या पोहोचते ती 18. त्यानंतर माझे सहकारी. चला संघाची धावसंख्या झाली धाव फलकोची धावा होता ते 18 धावा. अजून काही षटकामध्ये उर्वरित जे की पहिल्या चेंडू होती 22च्या रूपामध्ये असे 2 धावा खर्च केलेले आहेत. अजून की वैयक्तिक स्वतःच ते धावा टा म्हणजे चेंडू फेकलेला नाही आहे. अतिरिक्त असेल या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली धाव फलकोची धावा होता ते 18 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. सेकंडवर प्रोग्रेस दुसरे षटक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या झाली 18 धावा. चला परत एकदा डावखुरा फलंदाज सौद. चला पुढचा चेंडू आलंग कार्पेट शॉट असेल, तिथे क्षेत्रके सुद्धा असेल. जोपर्यंत पकडतोय थ्रो करतोय तोपर्यंत निश्चितपणे 1 धावा पूर्ण होईल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धाव फलकाची धावा होतात 19 धावा. जे की पहिला चेंडू फेकलेला आहे राहुल याने. 1 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेले आहेत. बघूया कमबॅक पाया भेटतो का. चला स्ट्राईक इन होती. परत एकदा उसामा फलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू चांगला बेरकवलाय, डिक्लेअर झोन मध्ये जाईल 1 धावासाठी. चला 1 धावा. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली धाव फलकाची धावा होतात 20 धावा. अजून या षटकामध्ये उर्वरित 4 चेंडू येणं बाकी असते. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते आपल्या संघासाठी राहुल. चला पुढचा चेंडू. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय राहुल. बघा जे की 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केलेले आहेत. परत राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल उसामासाठी, चांगला विरकवलेला आहे आणि हा चेंडू जाईल नाही. झेलबादवायची संधी होती पण हे 1 बाउंड चेंडू जाईल से मारेगा पार चौकार. ह्या 4 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 24 धावा. अजून या षटकामधली उर्वरित 3 चेंडूंना बाकी असतील. आता थोडी जाईल कॅच व्हायची संधी होती पण कॅच मगाशी पण जे काही उसामाची कॅच सोडली होती सूरज आणि त्या उसामाने जे काही 11 चेंडूमध्ये 40 धावा तब्बल 11 चेंडूमध्ये 40 धावाची पारी खेळली होती ह्याच्या पहिल्याच्या राऊंडमध्ये सेमी फायनल ह्या राऊंडमध्ये. तेव्हा उसामाची कॅच सोडणं म्हणजे तुफानाला आवाज देणार जे की मगाशी पण तसंच झालं. आता बघूया किती हानिकारक पडतोय तो उसामा तुमच्याकडे आणि म्हणजे महापौर संघाकडे.
पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय राहुलला, चेंडू जाईल से मारे कापार, आखूड तप्प्याचा चेंडू, चेंडूवर झाला प्रहार, चेंडू जातोय हव्यात, बाहेर गेलेला आहे षटकार। त्याला टोटू गो असेल आता, थोडे राहुल पण सुद्धा मागडे पडलेले आहे, संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा, 1 चेंडू आणि 4 धावा, अजून या षटकामध्ये उर्वरित 2 चेंडूंना बाकी असतील, जे की संघाची धावसंख्या झाली, धावफलकावरती धावा होतात ते 30 धावा। चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला उसामा आणि सौदच्या माध्यमातून पाहायला भेटते, एक डावकुरा फलंदाज सुद्धा आहे सौद, तो सुद्धा आपल्या संघाची धावसंख्या पुढे सरसावतोय। पुढचा चेंडू हा जाईल वाटतं डिक्लेअर झोन मध्ये 1 धावासाठी, 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल, संघाची धावसंख्या झाली 31 धावा। अजून षटक क्रमांक दुसऱ्या मधाला चेंडूचा खेळ बाकी असेल, बघाय गेलो तरी लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल, जे की 5 चेंडू मध्ये थोडे तर भवलेले, थोडे तरी मागडे पडलेलेच आहेत, बघूया कमबॅक पाया भेटतो का। पुढचा चेंडू परत येते गोलंदाजीसाठी, राहुल सज्ज होतोय आणि ही चांगल्या प्रकारची फुलंदाजी आपल्या संघासाठी, जे की पहिल्या सामन्यापासून करतोय तो उसामा, तो स्ट्राईक येण्यावरती परत एकदा पाहायला भेटेल, परत इथं निर्धा चेंडूची सांगता होते पण बाईच्या रूपामध्ये, रूपामध्ये 1 धावा भेटेल, 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी, संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 32 धावा। अजून या षटकामध्ये उर्वरित म्हणजे पूर्ण षटकच यायचा बाकी असेल, सोळाच्या सरासरीने 2 ओव्हरमध्ये 32 धावा पूर्ण होत आहेत आणि शेवटची 2 षटकं पाहायला आपल्याला मिळतील। यामध्ये सुद्धा जबरदस्त फटकेबाजीची अपेक्षा आणि तशा पद्धतीची धावसंख्यासुद्धा उभारलेली आहे, कोणतीही विकेट गमवून न गमवता या ठिकाणी 32 धावा झालेल्या आहेत, त्यामुळे नक्कीच एक सुवर्णसंधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। बॉलरच्या रनअपमध्ये थोडासा ब्रेकिंग पाहायला मिळतोय आणि त्याचा पूर्ण परिणाम जो आहे तो विपरीत आपल्याला याकडे 32 धावा झालेले दिसत आहेत, त्याच्या लयमध्ये आहे, त्या लयमध्ये जर तो पुढे निघून जातोय तर त्याचा टप्पा हा अचूक पडेल अशी अपेक्षा मला तर नक्की वाटते, परंतु तो तिथे जाऊन ब्रेक घेतोय आणि ब्रेक घेतल्यामुळे त्याचा टप्पा आहे तो टप्पा हा अचूक तिकडे जात नाही आणि त्याचा परिणाम आपणाला या ठिकाणी पाहायला मिळालेलाच आहे। पुढील चेंडूसाठी तयार आहेत, पाहूया काय करतायत ते, आणि पुन्हा हा फुलटा चेंडू आणि सीमा पार, 1 बाउन्स, 4 धावा, धावसंख्येत भरभरते धावसंख्या होती ती 36। पुढील माझे मित्र, चला संघाची धावसंख्या झाली 36 धावा, पहिला चेंडू म्हणजे पहिला ओमकाचे स्वागत केलेले आहे ते चौकाराने, बघू सौद जे की चांगल्या प्रकारची आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय, जे की फुलटॉस चेंडू होता पुरणपूर फायदा नाही पण चौका जरी घेतलं आणि 4 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावली, संघाची धावसंख्या झाली ती 36 धावा। अजून या षटकामध्ये उर्वरित 5 चेंडूंना बाकी असेल, पुढच्या चेंडू परत एकदा राईट आर्म राऊंड विकेट, परत एकदा फुलटॉस, पण चेंडू जाईल से मारे कापार, षटकार, या 6 धावाच्या मदतीने परत एकदा संघाची धावसंख्या वेगेनेच पुढे सरसावेल, संघाची धावसंख्या झाली 42 धावा, लॉस ऑफ 0 विकेट, थर्ड ओव्हर प्रोग्रेस। आता ओमकार मागडे पडलेले आणि 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केले ते ओमकाराने, चला परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, परत एकदा फुलटॉस, जेल बाद व्हायची संधी, परत एकदा जेल सुटतोय, चला आता सौदला पण पाहायला गेलो तरी जीवनदान भेटलेलं आहे, बघूया आता सौद कुठं म्हणजे किती मोठे प्रहार दाखवतो आपल्या माध्यमातून, चला 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते, संघाची धावसंख्या झाली 43-43। चला परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल उसामासाठी, इथं निर्धा चेंडूची मागता होईल, संघाची धावसंख्या स्थिरावलेली, संघाची धावसंख्या होती धावफलकावरती धावा होतात 43 धावा। अशाच गोलंदाजीच्या अपेक्षा आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला हा चेंडू असल्यामुळे कनेक्शन करता आलेलं नाही, अशाच पद्धतीनं जर काही गोलंदाजी पाहायला मिळाली तर थोडासा कुठंतरी
धावसंख्येवर अंकुश बसेल. पाहूया पुन्हा काय करतोय बॉलर. रजा एंडकडून येतोय आणि ओंकार सामना करणार आहे ओसामा. एक तालुक्यातलं नावाजलेलं सुंदर असा उंच गेलेला चेंडू आणि मला तर वाटतंय हा सीमा पहार. आणि अशा पद्धतीने गगनचुंबी असा हा षटकार. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 49. चला संघाची धावसंख्या झालेली ती 49 धावाचा. आता ओमकार जे की मोठे प्रहार ओमकारच्या गोलंदाजीमध्ये लय म्हणजे ओमकाराचा लय मागणी पडलेली, त्यांना कमबॅक करावंच लागेल. 17 धावा खर्च केले होते ओमकारने. लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. रजा दरबार एंड करून गोलंदाजी परत एकदा करेल उसामासाठी. पुढचा 9 चेंडू असेल. फर्स्ट बीमर टाकलेला आहे. त्याला एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे 67. संघाची धावसंख्या झाली 50 म्हणजे संघाची हाफ सेंचुरी झालेली आहे. चला फ्री हिटची संधी ती पण उसामाकडे बघूया. आता उसामाचं जे की झेल सुटलं होतं आणि उसामाने आपली संघाची धावसंख्या लय पुढे नेऊन पोहोचवलेली आहे. उसामाने सौदचा सुद्धा झेल सुटलं होतं. तर परत एकदा ओमकार सज्ज होते गोलंदाजीसाठी. स्ट्राईक केली परत असेल उसामा. चेंडू चांगला बिरकवलेला आहे. झेल बाजवायची संधी. हा षटकारायला वाचवले. 6 धावा वाचवले आहेत पण त्या मोबदल्यामध्ये एक धावा तर भेटलच. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे 67. संघाची धावसंख्या झाली षटक क्रमांक तिसरं संपल्यावर 51 धावा 51. पहिल्या ओव्हरमध्ये 16, दुसऱ्या ओव्हरमध्ये 32 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 51 धावा. म्हणजे धावगती ही आपणाला रनरेटच्या स्वरूपात जर पाहिली तर वाढत चाललेली आहे. आणि आता अपेक्षा करतोय मी ती जवळजवळ 70 धावांची करतोय. बघूया आता 70 धावा या ओसामाला आणि सौदला काही भारी नाहीत. 6 चेंडू आणि हा बॉलर पहिल्यांदा मला वाटतं एक ओव्हर टाकून गेलेला आहे. त्यामुळे याची गोलंदाजीची शैली आणि त्याचा वेग याच्याबद्दलची माहिती आमच्या दोन्ही बॅट्समनला नक्कीच आहे. आणि त्याचा फायदा ओसामा या ठिकाणी घेतोय काय ते आपण पाहणार आहोत. रजा एंड कोण येतोय राहुल. तुला परत एकदा गोलंदाजीसाठी वैयक्तिक दुसऱ्या आणि संघाकडून चौथा षटक घेऊन आले तर राहुल बघूया आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये किती धावसंख्या थांबवून ठेवतो. इथं निर्धाव चेंडू जे मागता होते संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली ती 51 धावा. जे की आता पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे राहुल याने. इथे राईट ओवर द विकेटचा मारा करतोय तो उसामासाठी. परत एकदा राहुल रजा दरबार एंड करून गोलंदाजी करेल उसामासाठी. राईट मोर द विकेटचा मारा उसामध्ये. पुढचा चेंडू आज चांगला भिरकवलेला आहे. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये एक धावासाठी. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे 67. संघाची धावसंख्या झाली 52 धावा. अजूक्या षटकामधले 4 चेंडू येणं बाकी असे. चांगल्या प्रकारचे बघायला झाले गोलंदाजी पाहायला भेटते राहुलच्या माध्यमातून. देखील 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केले तर राहुलने. संघाची धावसंख्या झाली 52 धावा. पुढचा चेंडू हा चेंडू चांगला बिरकवलेला आहे. पुरणपूर फायदा सुद्धा आहे. चेंडू त्या इल से मा रे का पार षटकार. हे 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे 67. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती धावा होतात 58 धावा. अजून या षटकामध्ये उर्वरित 3 चेंडूंना बाकी असतील. जे की आता बघायला गेलो तर प्रेक्षक सुद्धा एक येऊन बसलेला आहे ग्राउंडच्या मधी. 2 आलेले आहेत. 2 ते सुद्धा मॅचचा अनुभव घेत आहेत. मॅच चालू आहे कारण की फायनल आहे म्हणजे त्यांना बघण्यासुद्धा लय अपेक्षा त्यांना सुद्धा आहे की त्या मला पण मॅच बघू द्या. अरे रे 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 गु डब्बे में डब्बा डब्बे में के घुटना टेक और उसामा के षटकार को देख. हे 6 धावा. चला हे 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे 67. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती धावा होतात 64 धावा. आता जर षटकार मारतोय अजिंक्य घोसालकर यांच्याकडून प्रथम 500 रुपयाचा पारितोषिक असेल उसामा यांना. जर आता ह्या चेंडूमध्ये षटकार येतोय तर 2-2 गो असेल. आणि जर 2 चेंडूमध्ये 2 मारतोय तर आपल्या वैयक्तिक फी म्हणजे हाफ सेंचुरी होईल उसामाची. देखी पहिला चेंडू जेव्हा कॅच सुटला झेल सुटला तेव्हाच मी बोललो जर ह्याची कॅच सोडली तर तुम्हाला लय महागडी पडेल. चला एक धावा पूर्ण दुसऱ्या धावासाठी बघूया. एक धावा पूर्ण निश्चितपणे झालेली आहे दुसऱ्या धावासाठी. पण सौच्या रूपामध्ये लागणार संघाला पहिला झटका. चला आता संघाच्या एक धावाच्या मध्ये पुढे 67. संघाची धावसंख्या झाली ती 65 धावा. आता या इनिंगमध्ये एक चेंडूचा खेळ बाकी असेल.
त्याला पुढच्या चेंडू परत एकदा राजा दरबार एंड करून गोलंदाजी करेल। तो उसामासाठी आला होता कार्पेट शॉट असेल डिक्लेअर झोनमध्ये सुद्धा जाईल एक धावाच्या मध्ये देणे संघाची धावसंख्या पुढे सरसावे संघाची धावसंख्या झाली धावफलकावरची धावा होतात 66 धावा। आता जर मात्र संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर 24 चेंडू आणि 67 धावा बरोबर जे की पहिला प्राइज म्हणजे पहिल्या आजच्या दिवसामधल्या मानकरी म्हणजे पहिला पारितोषिकचा मानकरी कोण ठरते तो सा बघूया कारण की आता 24 चेंडू आणि 67 धावांची आवश्यकता असेल ती मापरल्या संघाला ओलवते संघ आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे ओलवते संघ। उसामा तुमच्यासाठी 100 पारितोषिक आहे इम्रान भोदू यांच्याकडून फहद भोदू यांच्याकडून कृपया त्यांनी कलेक्ट करा चला आता 24 चेंडू आणि 67 धावांची आवश्यकता असेल मापरेला संघाला बघूया सामना कुठपर्यंत जातो। चला प्रति चेंडू ते 3 धावाची आवश्यकता असेल एक एक चेंडू मध्ये 3-3 धावा घ्याव्या लागतील म्हणजे प्रतिवर बघायला गेलो तरी ओलवते संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण यानंतर आपणाला पारितोषिक वितरण करणार आहोत त्यासाठी बराच वेळ जाईल। जर मापरेला संघाला पुढच्या फेरीमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर 17 धावा प्रतिवर करावे लागतील। आज आपण या ठिकाणी ज्या क्रिकेटच्या भव्य स्पर्धा पाहतोय यामध्ये शिवतेज क्रिकेट क्लब संघ मंडणगड आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2024 सालाबाद प्रमाणे हे संपूर्ण होतकरू खेळाडू आहेत त्यांनी एकत्र येऊन ओराम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। यामध्ये असणारे सर्व संघातील खेळाडू जे आहेत त्या खेळाडूंचं मी माझ्याकडून खास कौतुक करतो। यामध्ये बक्षिसांचे जे स्वरूप आहे त्यामध्ये प्रथम पारितोषिक हे 10,000 रुपये द्वितीय पारितोषिक 6,000 रुपये उत्कृष्ट आणि सोबत चषक उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक मालिकावीर आकर्षक चषक अशा पद्धतीचे हे सामने या ठिकाणी खेळवलेले आहेत। त्याचा हा शेवटचा सामना आपण या ठिकाणी अंतिम सामना या ठिकाणी पाहतोय आणि या संपूर्ण सामन्यांचं यूट्यूब प्रक्षेपण या ठिकाणी केलेलं आहे आमचे मित्र गोरिवले भाऊ यांनी आणि अशा पद्धतीने हे फाइटेड सामने मैत्रीपूर्ण वातावरणात या ठिकाणी संपन्न झालेले आहेत। सुरुवातीचे सामने माझ्याकडून पाहता आलेले नाहीत परंतु मला आत्ताच या ठिकाणी मेसेज मिळाला की सर्वच्या सर्व सामने आहेत ते अगदी निर्विघ्नपणे निर्वाहतपणे या ठिकाणी संपन्न झालेले आहेत कारण पंचही तसेच आहेत आणि पहिली नियमावली जी दिलेली आहे रोशन त्याचबरोबर अन्य खेळाडू यांनी तर ती नियमावली जेवढी कडक आहे त्यामुळे कोणालाही त्या ठिकाणी हस्तक्षेप करता येत नाही। पाहूया पुढील या ठिकाणी समालोचन माझे मित्र या ठिकाणी करत आहेत जे की अंतिम सामना आजच्या दिवसामधला जे की आता 24 चेंडू आणि 67 धावांची आवश्यकता ठेवलेली आहे म्हणजे आव्हान ठेवलेलं आहे ते वलवते या संघाने बघा कुठपर्यंत सामना जातो पण क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो 24 चेंडू आणि जे की त्याने केलेले आहेत म्हणजे आम्ही सुद्धा करू शकतो अशी ठाण घ्या तर प्रथम तुम्हाला यश भेटेल। 24 चेंडू आणि 68 चला सामन्याला सुरुवात पाहायला जाईल तो पहिला चेंडू हा एक अंपायर किती एक रन एक धावाच्या मध्ये संघाचं खातं खुलतोय संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती
धावा होतात, एक चेंडू आणि एक धावा. आदिल चोगले यांच्याकडून उसामासाठी 500 रुपयाचा पारितोषिक लागू झालेला आहे. आदिल चोगले यांच्याकडून, जे की आता मोठा प्रहार बघायला मिळाला राहुलच्या माध्यमातून. 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली धावपळकोची धावा होता 2 चेंडू आणि 7 धावा. चला पुढचा चेंडू परत एकदा लॉंग द कार्पेट शॉट असेल, बघूया डिक्लेअर झोन मध्ये जातो का. बोल्ड आहे हा होई राहुलचा फर्निचर डिस्ट्रॉय. संघाला लागणारा पहिला झटका, पण पहिला हजरा पहिला खेळाडू बाद होय राहुलच्या रूपामध्ये. आता संघाची धावसंख्या चला पहिला खेळाडू बाद होतोय. बॅट्समन नेम, बॅट्समन नेम. चला आता राहुलची जागा घ्यायसाठी गेलेले ते केतन भोगी आपल्या संघाच्या धावसंख्या कुठपर्यंत. आता मोठा लक्ष मोठा यश प्राप्त करायचं आहे, त्या टाइमात त्यांना स्ट्राईक असेल. बघा किती धावा आपले वैयक्तिक बनवत आहेत. संघाची धावसंख्या झाली 3 चेंडू आणि 7 धावा. पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅक, गोलंदाजी ट्रॅक होती. परत एकदा उभे सज्ज होतोय. हा अलॉंग द कार्पेट शॉर्टच असेल, एक धावा पूर्ण होईल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 8 धावा. अजूक्या षटकामध्ये उर्वरित 2 चेंडू ना बाकी असतील. आता जर असं खेळून नाही जमा, आता मोठ्या प्रहाराची आवश्यकता आहे ती मापरवल्या संघाला. चला पुढचा चेंडू, हा चेंडू चांगला भिरकवलेला आहे. बघूया जेलबाद व्हायची संधी आणि जेलबाद. संघाला लागणारा दुसरा झटका आकाशच्या रूपामध्ये. चला आकाशच्या रूपामध्ये लागणारा संघाला दुसरा झटका. दुसरा आता घडी सुद्धा बाद होईल संघाच्या. आता बघूया संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. संघाची धावसंख्या झाले धावफलकावरती धावा होतात. बॅट्समन नेम ओमकार. हा षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. जर उभे जर म्हणजे विकेट घेतोय घडी बाद करतोय तर 100 रुपयाचा पारितोषिक आय्यान यांच्याकडून. या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या झाली धावपळकावरती धावा होता ते 8 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो उभे. बघूया फुटबॉल वलवते संघ, कृपया त्याने रोडाच्या खाली पाठच्या साईडला वलवते संघ पूर्ण संघ. हा चेंडू चांगला क्षेत्ररक्षण आणि हा एक धावा नाही निर्धाव चेंडूची मागता होती. संघाची धावसंख्या स्थिरावली, षटक क्रमांक 1 संपतोय. संघाची धावसंख्या झाली 8 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. चला पुढचा चेंडू, पहिला चेंडू बीमर असेल, 1 धावा एक्स्ट्रा प्लस 1 टोटल 2. आणि ह्याच्यानंतर होणारा चेंडू असेल तो नो असेल, फ्री हिटचा चेंडू असेल. म्हणजे फ्री हिटचा चेंडू हा नो आहे म्हणजे ह्याच्यानंतर फ्री हिट. हे 2 धावाच्या मध्ये संघाच्या धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. संघाची धावसंख्या झाली धावपळकावरती धावा होतात 10 धावा. पुढचा चेंडू, 1 धावा भेटेल निश्चितपणे दुसऱ्या धावासाठी, पण दुसऱ्या धावाला नकार दिलेला आहे. 1 धावाच्या मध्ये त्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 11 धावा. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात.
नर नाही. चला मग 11 धावा. हा निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. हा चेंडू चांगला बिरगळ झेलबाद व्हायची संधी ओमकारच्या रूपामध्ये लागणारा संघाला. तिसरा झटका मग आता ओमकारची जागा घेण्यासाठी कोण जातोय? बॅट्समन नेम आदित्य. चला उसामा सुद्धा आपल्या संघासाठी संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय उसामा. अजून किंवा षटकामध्ये 3 चेंडूंना बाकी असते. जे की संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. संघाची धावसंख्या झाली धावपळकावरती धावा होता ते 11 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. सेकंडवर प्रोग्रेस. दुसरे षटक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या झाली 11 धावा. बघूया आता स्ट्राईक इनवरती आपल्याला पाहायला भेटेल आदित्य. बघूया आपल्या संघाची धावसंख्या कुठपर्यंत नेऊन पोहोचवतो. आता मोठा लक्ष्य पार करायचा आहे. पण अजून की मॅच कुठे काही गेलेली नाही आहे. अजून की मोठ्या प्रहार येत आहेत तर मॅच बनू शकते. हा अतिरिक्त धावा. अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 12 धावा. हे सामने तडीत नेण्यासाठी काम केलेले अजिंक्य घोसाळकर, रोशन बेलुशे, बाळा, त्याचबरोबर रोशन काते, सुपियान उंबिलकर आणि अन्य खेळाडू एकत्र येऊन एक एन्जॉय वन डे अशा पद्धतीचे हे सामने आपल्याला या ठिकाणी पाहतात. या ठिकाणी दूरवरून आलेले आहेत सर्वजण. आपापल्या कामातून व्यस्त असताना सुद्धा वेळ काढून या ठिकाणी एक दिवसाचे सामने या ठिकाणी ठेवलेले आहेत. कौतुक करायसारखे असे हे खेळाडू आहेत. अजिंक्य घोसाळकर या ठिकाणी नसतो हा खेळाडू, परंतु बाहेरून या ठिकाणी आला आहे. आणि या ठिकाणी हा क्रिकेटचा एक आनंद आपल्या सर्व मंडळगडवासियांना या ठिकाणी देतोय. सुंदर अशा पद्धतीचं क्षेत्रण आपल्याला पाहायला मिळते. पुढील सूत्र बाबूस्कर सुरू. चला षटक क्रमांक दुसरे संपतोय. संघाची धावसंख्या झाली 13 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. चला बॉलर नेम अफजल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन आलेले ते अफजल. बघूया आपल्या संघाची धावसंख्या किती थांबवून ठेवतात. कारण की मोठा लक्ष्य पार करायचा असेल. आता संघाला जर जिंकायचं असेल, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल, तर 12 चेंडूमध्ये 54 धावाची आवश्यकता. म्हणजे 12 प्रति ओव्हर 27 धावांची आवश्यकता असेल. रन रेट असेल प्रति ओव्हरमध्ये 27 षटकामध्ये 27 धावांची आवश्यकता असेल. ते मापरेल या संघाला. स्ट्राईक इनवरती आपल्याला पाहायला भेटेल केतन. संघाची धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 13 धावा. आता इथं परत एकदा ना विकेटचा पतंग संघाला लागेल. चौथा झटका. चला आता बघूया. केतनची जागा घ्यायसाठी कोण येतोय बघूया. फलंदाजाचं नाव रोहित. 11 चेंडू आणि 54 धावांची गरज असेल ती मापरेल्या संघाचे. 11 चेंडू आणि 54 धावा. रोहित केतनची जागा घ्यायसाठी आलेले आहेत ते रोहित. मग सामना कुठपर्यंत जातो? इरफान भाई या ठिकाणी जुने अनुभवी खेळाडू ते म्हणतात विकेट जाण्याचं एक पहिलं कारण असं मला पाहायला मिळतंय. चला पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅक होती. परत एकदा सज्ज होतोय इरफा. अफजल जे काही चांगल्या प्रकारची आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. जे की आपल्या हा डॉट चेंडू आहे. निर्धाव चेंडू जी सांगता होती. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. आता ज्या ठिकाणी इरफान बोरुणकर यांनी मला एक सुचवलं की हे विकेट जाण्याचं पहिलं कारण असं आहे की हे जे खेळाडू खेळत आहेत त्यांना ओव्हर द विकेट खेळण्याचं भरपूर प्रॅक्टिस दिसते, परंतु राऊंड द विकेट असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी होणारे चेंडू आणि ते स्विंग आहेत. आणि मला वाटतं हे बरेचसे बॉलर आहे. मी तिन्ही बॉलर पाहिले. या तिन्ही बॉलरमध्ये मला लेग कटर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्याचे फायदे या त्यांना विकेटच्या रूपांतरात पाहायला मिळाले. आणि अशा पद्धतीनं विजयाच्या पथावर हा संघ येतोय. धावसंख्या पोहोचते ती 15. या ठिकाणी चषक या शिवतेज क्रिकेट क्लब यांनी आयोजित केलेली जी ही भव्य क्रिकेट स्पर्धा आहे यासाठी जे चषक आपणाला प्रदान केलेले आहेत ते सुवेल दाभिळकर त्यांचंही या ठिकाणी नामोल्लेखन फार गरजेचं आहे.
त्यांचंही शिवतेज क्रिकेट क्लब मंडणगड यांच्याकडून हार्दिक हार्दिक आभार. अशाच पद्धतीचं सहकार्य एक उत्कृष्ट क्रिकेटपटूच करतो अशा पद्धतीने सोहेलने हे केलेलं आहे. अचूक टप्प्यावर चेंडू आणि मला वाटतं हे षटक पूर्ण होते. 3 षटका धावसंख्या पोहोचते ती 15 आणि जवळजवळ हा सामना हा वल त्याच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जी आपणाला अपेक्षित आहे 6 बॉल 52 आणि मला वाटतं इतिहासामध्ये अजून तरी 52 हा आकडा पाहायला मिळालेला नाही. 36-42 सुद्धा झालेले मी पाहिलेले आहेत परंतु 52 धावसंख्या ही 6 चेंडूमध्ये होणं हे म्हणजे जरा दुर्मिळ क्षण आहे. परंतु खेळ आहे, क्रिकेट आहे, अशक्य असं काही नसतं. कदाचित 2-3 चेंडू न पडले तर फ्री हिट मिळेल, त्यामुळे कदाचित ते कव्हरसुद्धा होऊ शकते. परंतु त्याच पद्धतीचे दर्जेदार खेळाडू असणे गरजेचं आहे. पाहूया अवांतर धावेत भर पडते, धावसंख्या वाढते 16. चला संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरची, धावांमध्ये 6 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. पहिला अतिरिक्त फेकलेला होता, चांगला भिरकवलेला आहे. आता एक धावाच्या मदतीने आणखी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली 17 धावा, आता 5 चेंडू आणि 50 धावा, म्हणजे प्रति चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. शिवतेजचा एक खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे, तो मला बऱ्याच वेळ ह्या ठिकाणी दिसला नाही, परंतु माझा मित्र दादू पंदिरकर या ठिकाणी उपस्थित आहे, तो या ठिकाणी आलेला आहे. क्रिकेटचे सामने म्हटले की हे रोशनचे जे मित्र आहेत ते कुठून कुठून हजर होतात आणि एक सुंदर असा आनंद उठतात. पाहूया गगनचुंबी असा गेलेला हा चेंडू आणि झेल होतोय की नाही. आणि इतका आनंद झालेला आहे ह्या खेळाडूंना की त्या आनंदाच्या भरामध्ये चेंडूचे 2-3 टप्पे करून चेंडू घेण्याचा प्रयत्न करतायत. झेल सुटलेला आहे. चला पुढचा चेंडू, आता संघाची धावसंख्या लय स्थिरावलेली आहे. संघाची धावसंख्या झाली 18 धावा, आता 4 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. बघायला गेलो तरी 90% सामना झुकलेला आहे तो वलवते या संघाकडे. परत एकदा झटका लागेल, कॅच सोडलेली आहे. निर्धाव चेंडू जी सांगता होते, संघाची धावसंख्या स्थिरावलेली. चला पुढचा चेंडू, इथं निर्धाव चेंडूची मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावली, धाव फलकावरती धावा होतात ते 18 धावा. अजून एक षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या झाली 14-18 धावा, लॉस ऑफ 5 विकेट, थर्ड फर्थ प्रोग्रेस. 14 षटक प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या झाली 18 धावा. आता जे की आजच्या दिवसामध्ये या सामन्यामधला मानकरी ठरलेला आहे तो उवाला होते संघ, तरी पण बघायला गेलं तरी सामना झुकलेलाच आहे. अजून किती चेंडू बाकी आहेत? 2 चेंडू बाकी आहेत, 18 धावा झालेले आहेत. 1 चेंडू बाकी आहे, 1 चेंडू जे की 1 चेंडूचा खेळ बाकी असेल षटकामध्ये. पुढचा चेंडू आणि डॉट चेंडू. चला आता या आजच्या दिवसामधला मानकरी आजच्या सामन्यामध्ये ठरलेला संघ हा वलवते संघ आणि रनर अप ह्याचा मानकरी ठरणारा संघ माप्रल. कृपया कुठे जाऊ नये दोन्ही संघाने, कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या सामने या. वलवते संघ आणि माप्रल संघ.